नमस्कार मित्रांनो, एस बी सी कला टेकमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजित पत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा जाहिरात आलेली आहे. रविवार दिनांक 3 मे 2020 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर हे पेपर घेण्यात येणार आहे. तर मित्रांनो, बघा कशाप्रकारे इथं पदं दिली आहेत. सहाय्यक कक्ष अधिकारीचं जे पद दिलेलं आहे, एकूण तिथं दिली आहेत मित्रांनो, एकूण पदं दिली आहेत ती दिली आहेत 67. 44 हे पदं सर्वसाधारणसाठी आहेत, 20 पदं महिलांसाठी आहेत आणि 3 हे खेळाडूंसाठी आहेत. त्यानंतर जर राज्य कर निरीक्षक जर बघितलं गट ब, तर मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा 89 पदं दिलेली आहेत एकूण, ठीक आहे. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गट ब म्हणजे PSI ची जी पदं दिली आहेत ती सर्वात जास्त म्हणजे 650 पदं ही PSI ची दिलेली आहेत. आणि PSI ची बघा मित्रांनो इथं वय वगैरे तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे की जे PSI साठी जी तुमची हाईट लागणार आहे, उंची लागणार आहे ती 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसायला पाहिजे. त्यानंतर छाती न पुगविता 79 सेंटीमीटर आणि पुगवण्याची क्षमता किमान 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. व महिलांसाठी ही उंची 157 सेंटीमीटर आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं दिलेलं आहे. आणि परीक्षेचं स्ट्रक्चर कसं आहे तर बघा, सहाय्यक कक्ष अधिकारी, नंतर राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा, स्वतंत्र मुख्य परीक्षा अशा प्रकारे दिलेले टप्पे दिले आहेत. त्यानंतर संयुक्त पूर्वपरीक्षा ही 100 मार्काची आहे, मुख्य परीक्षा ही 200 मार्काची आहे आणि शारीरिक चाचणी इथले गुण हे 100 मार्काचे आहेत, ते फक्त PSI साठीच आहेत. मुलाखतीसाठी 40 गुण आहे, 40 गुणासाठी मुलाखत होणार आहे, ती फक्त जी मुलाखत होणार आहे ती फक्त PSI साठीच होणार आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी किंवा राज्य कर निरीक्षक यांच्यासाठी कुठलीही मुलाखत वगैरे इथं नाही आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आता परीक्षा कशाप्रकारे होणार आहे तर महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा संयुक्त पेपर क्रमांक 1, ठीक आहे. तर याचा होणार रविवार दिनांक 6 सप्टेंबरला. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्रमांक 2 हे पोलीस उपनिरीक्षकसाठी आहे, तो रविवार दिनांक 13 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे दिलेल्या या जाहिरातमध्ये तुम्हाला सगळं माहिती मिळणार आहे, फी किती आहे, ठीक आहे. या सर्व माहिती तुम्हाला याच्या वेबसाईटवर मिळून जाणार आहे. तर ही वेबसाईट तुम्हाला माहितीच आहे, ठीक आहे. तुम्ही तयारी करत आहे MPSC ची, तर ही जाहिरात तुम्ही बघू शकता कशाप्रकारे जागा इथं आलेल्या आहेत.